त्याच्यामध्ये शांत बसा असे कोणतरी विरोधक पाठवतात एखाद दुसरा आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही घटक हा त्याच्यामध्ये कुठलाही लाभापासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भूमिका महायुती सरकारची आहे, राज्य सरकारची, मुख्यमंत्र्यांची, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्यांची आहे. आणि त्याच्यामुळं आज सरकार सगळ्यांच्या बाबतीमध्ये काम करत असताना सध्या राज्यामध्ये थोडासा आरक्षणाचा एक मुद्दा पुढं आलेला आहे, परंतु त्याच्यातनं कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा चाललेला आहे. त्याच्यातून कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही आणि ज्यांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये कुठला अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढं जाण्याच्या बद्दलची भूमिका राज्य सरकारची आहे.